नमस्कार मित्रांनो, आज आपण काही एक्सरसाइज करूयात। त्या एक्सरसाइज करत असताना सुरुवात जी आहे ती सुरुवात कुठेतरी ज्याला आपण संचालन म्हणतो, हस्तसंचालन पादसंचालन ह्याच्या माध्यमातून सुरुवात करतात। त्याचा हेतू असा आहे की आपल्या शरीरातील जो वात आहे त्या वाताचं संचालन व्हायला पाहिजे, तो वात फिरायला पाहिजे आणि बाहेर यायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुरुवातीला काहीतरी अशा प्रकारच्या एक्सरसाइजेस करायला लागतात। ठीक आहे, तर सुरुवात ही आपण या ठिकाणी बोटांपासून केलेली आहे। बोटांमध्ये जमा झालेला वात जो आहे तो हळूहळू संचलित व्हायला हवा, ही अशी आपली अपेक्षा आहे। ठीक आहे, जॉईंट्समध्ये वात असतो आणि म्हणून बोटांचा आपण असा आवाज करतो, कटकट आवाज येतो, तो बिकॉज ऑफ वात असं म्हणता येईल। त्यानंतर रोटेशन करा, रिस्टचं रोटेशन त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे। क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने 5 ते 10 वेळा त्या ठिकाणी तुम्ही त्याचं संचालन करू शकता। या पद्धतीने हात करणं जास्त गरजेचं आहे। आणि विद्यार्थी शिक्षक मित्रांनो, शिक्षकांसाठी हातवारे अतिशय महत्त्वाचे असतात। हाताचा उपयोग, पायांचा उपयोग, थोडंसं पुढे जाऊयात। अजून हा वात पुढे कसा सरकेल त्याचा विचार करूयात। लाईक दिस, कारण आपण आता मगाशी असं केलं, हे असं रोटेशन केलं, या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता। जेणेकरून संचालन त्या ठिकाणी होईल। पुढे पुढे तो खांद्यामध्ये गेला पाहिजे, खांद्यामधून पुढे सरकवायचं आहे आपल्याला त्याला। आजच्या दिवस आपण फक्त ह्या प्रकारची एक्सरसाइज शिकूयात। लाईक दिस, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय बी पी, त्यांनी शक्यतो अशा प्रकारच्या जास्त रिगरस एक्सरसाइजेस टाळायच्या आहेत। एक्सरसाइज करण्यापूर्वी आपली झोप चांगली झालेली असली पाहिजे, आपलं पोट स्वच्छ असलं पाहिजे। खांद्यातून पुढे लाईक दिस, मानेचा पण आपल्याला व्यायाम करायचा आहे। शूटिंग चालू कसलं? शूटिंग करतोय मी इथे। अच्छा, तुमचं गेले तिकडून जातो, कारण मला इथलं रुटीन म्हणतं तर माझं रुटीन होतं। या पद्धतीने आपल्याला बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग करायचं आहे। बेंडिंग करताना एक लक्षात घ्यायचं आहे,
पाठीत वाकण्यापेक्षा या ठिकाणी हा जो कणा आहे पाठीचा कणा हा ताठ असणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारे आपले इथले टिश्यूज जे आहेत ते डॅमेज होत नाहीत, मसल्स डॅमेज होत नाहीत. ठीक आहे मित्रांनो, अजून एक महत्त्वाची एक्सरसाइज त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आज आपण थोडासा अप्पर बॉडीचा व्यायाम केलेला आहे, आता थोडा लोअर लेग्सचा जो व्यायाम आहे, लोअर बॉडीचा व्यायाम आहे, तो आपण नंतर पुढच्या तासाला बघूयात. आता फक्त कदमताल कसा करायचा, कदमतालचं महत्त्व काय ते थोडक्यात लक्षात घ्या. आपले काफ मसल्स जे आहेत ते काफ मसल्स स्ट्रॉंग असले पाहिजेत. काफ मसल्सलाच या ठिकाणी सेकंड हार्ट असं म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून जे काही टॉक्सिक सबस्टन्सेस आहेत ते टॉक्सिक सबस्टन्सेस बॉडीमध्ये संचलित होत असतात. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्या बॉडीमधील टॉक्सिक सबस्टन्सेस हे जितके जास्त आपल्याला काढून टाकता येतील तो विचार एक्सरसाइजमध्ये होणं जास्त गरजेचं आहे. लहानपणी शाळेमध्ये असताना तुम्ही कदम ताल हा प्रकार शिकलेला आहात आणि कदम ताल त्यावेळी अळमटळम करत टिंगलटवाळी करत केला असेल तर आता तो सिरियसली घ्यायचा आहे. आणि काफ मसल स्ट्रॉंग कसे होतील याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सेकंड हार्ट पंपिंग व्हायला हवं, तुमच्या ज्या व्हेन्स आहेत त्या व्हेन्समधून ब्लड फ्लो व्यवस्थित व्हायला हवा, तो हृदयाकडे व्यवस्थितपणे पोहोचला पाहिजे आणि या माध्यमातून ब्लड सर्क्युलेशन कसं सुधारेल त्याविषयी विचार केला पाहिजे. सुरुवातीला कमी कदम ताल करा, प्रॅक्टिस होऊ द्या आणि त्यानंतर अशा प्रकारची एक्सरसाइज तुम्ही हळूहळू वाढवू शकता. हे जे मसल्स आहेत हॅमस्ट्रिंग्स मसल्स याला म्हणतात, हॅमस्ट्रिंग्स मसल्स, त्याला स्ट्रेच करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपले स्नायू आखडून जातात, त्याला फ्लेक्झिबिलिटी आवश्यक आहे. धन्यवाद मित्रांनो.